लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली तरी महाविकास आघाडीचं जागा वाटप अद्याप झालं नाहीये. माढा मतदारसंघाचा तिढाही सुटेना झालाय. माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी कोणत्याही पक्षाचा पाठिंबा न घेता प्रचाराला सुरुवात केली आहे. धैर्यशील मोहिते पाटलांनी तुतारी हाती घ्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे, पण त्यावर मोहिते पाटलांकडून कोणतंही भाष्य करण्यात आलेलं नाहीये. तर दुसरीकडे शेकापचे अनिकेत देशमुख, रासपचे महादेव जानकर सुद्धा माढा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक आहेत. यातच महादेव जानकर यांनी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. नियोजित वेळेच्या पूर्वी जानकर शरद पवारांच्या मोदीबाग येथील निवासस्थानी आले. यावेळी शरद पवार आणि जानकर यांच्यात माढ्यातील उमेदवारीबाबत चर्चा झाली तेव्हा आपण माढ्यातून लढण्यास इच्छुक असल्याचं जानकरांनी पवारांना सांगितलं. पण शरद पवारांनी जानकरांना उमेदवारीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे जानकर तडकाफडकी बैठकीतून निघून गेल्याचं सांगण्यात येत आहे. जानकरांनी मंगळवारी 19 मार्च उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, पण महायुतीकडून देखील कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे जानकरांनी पवारांची भेट घेऊन महाविकास आघाडीकडून उमेदवारीबाबत चाचपणी केली. दरम्यान भाजपनं माढ्यातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानं मोहिते पाटील नाराज आहेत. धैर्यशील मोहिते पाटलांनी माढ्यातून उमेदवारी मागितली होती, पण विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी दिल्यानं नाराजीचा सूर उमटलेला आहे. 2 दिवसांपूर्वी अकलूजमधील शिवरत्न बंगल्यावर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर, शेकापचे जयंत पाटील यांनी चर्चा केली. यानंतर गिरीश महाजन यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांची नाराजी परवडणार नसल्याचं विधान केलं. तर दुसरीकडे आता धैर्यशील मोहिते पाटील यांनी प्रचाराचा धडाका सुरू केलाय. आता महाविकास आघाडीकडून शरद पवार कुणाला उमेदवारी देणार याकडे लक्ष लागून राहिलंय. मोहिते पाटील जर तुतारी घेऊन निवडणूक लढवण्यास तयार असतील तर उमेदवाराच्या शोधात असणारे शरद पवार ही संधी सोडणार नाहीत. अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील.